हा इतर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र प्रवीण पाटील यूट्यूब चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे आणि इन्स्टावर देखील आपले व्हिडिओज असतात, तर नक्कीच बघा सर्पमित्र प्रवीण पाटील या नावाने इन्स्टावर देखील आयडिया आहे. तर नमस्कार मित्रांनो, दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज भाऊबीज आहे आणि आजच्या दिवशी एक पिंपळासला एक साप दिसला आहे. तर पिंपळासला स्वप्नील भोईर यांच्या घरासमोर एक साप आहे आणि साप तो अतिशय विषारी आहे, घोणस साप आहे. मी आता बघितलं आणि तो पकडण्यासाठी एक स्टिकच्या माध्यमाने आपण साप हा पकडणार आहे. स्टिक खूप चांगली आहे, मस्त आहे आणि या स्टिकने जर आपण साप पकडला तर सेफ्टी म्हणजे सुरक्षितता जास्त वाटते, त्याच्यामुळे या स्टिकचा आपण वापर करणार आहोत. चला तर बघूया आपण साप. घोणस साप जो असतो मित्रांनो खूप विषारी असतो आणि झाडे झुडपामध्ये बिलाच्या तोंडावर होतो, त्याच्यामुळे पकडणे खूप कठीण होतं. बघूया स्टिकच्या साह्याने कसं पकडतात. चिमट्यांच्या मदतीने साप पकडणे एकदम सोपं जातं. बघा साप हा विषारी आहे, पिवळसर चॉकलेटी कलर आहे आणि अंगावर बघू शकता आपण काळ्या डिपक्यांची माल. तर साप बघूया बाहेर येतो का. हा चिमटा मी पहिल्यांदा यूज केला आहे. हिमांशू लांबर पलेल ना भाई, परफेक्ट पलेल. तो आता साप बघताय मित्रांनो, आता आक्रमक होतोय, पळण्याचा प्रयत्न करेलच आणि अत्यंत विषारी असतात. चार जे विषारी साप आहेत भारतातच नाही तर मला येत आहे तुला म्हणजे जगामध्ये सगळ्यात विषारी जे साप असतात, टॉप 10 मोस्ट डेंजरस स्नेक असे जे बोलतात, आणि त्याच्यामध्ये या सापाचा 2-3 नंबर येतो. तर भारतात देखील चार जे विषारी साप आहेत प्रमुख, तर याच्यामध्ये नाग, मण्यार, खुर्ची आणि घोणस हे जे साप आहेत ना, याच्यामध्ये हा घोणस साप तो अतिशय विषारी असतो. त्याची ओळख जी असते पाठीवर अशी गोल टिक्क्यांची रांग असते रुद्राक्षांची, आणि पोटाच्या साईडला देखील काळे टिक्के असतात. तर या आपल्या गावात किंवा गावाकडच्या इथं कामल्या सापाने ओळखली जाते. हा साप आहे डोके त्रिकोणी असते आणि डोल्याची भावणी योग्य असते. तर हा सापाचा जो हमला जो असतो मित्रांनो, हा सेकंदाच्या काही क्षणातच तो आपल्याला हमला करू शकतो आणि त्याची जी बॉडी 5-7 फूट तेवढा तो अंतर सहज पार करू शकतो. तर हा साप जगातला अतिशय जबरदस्त खतरनाक विषारी आणि तितकाच आक्रमक असतो. साप बघताना बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की हा साप अजगर सापाचा पिल्ला आहे किंवा तो स्वस्त असेल किंवा त्याला जास्त फास्ट पळता येत नसेल, पण जगामध्ये असा हा साप आहे जसं पळण्यामध्ये तुम्हाला जेव्हा आक्रमण करताना दिसेल किंवा पळताना दिसेल त्याचा स्पीड एकदम जबरदस्त असतो आणि क्षणामध्ये हमला करतो. आणि साप आता आपण तो बॅगेत पॅक करणार. तर आपण आजूबाजूला बघितलं तर सगळीकडे म्हणजे आपला वालच आहे, म्हणजे शेतं आणि झाडं झुडपं देखील, तर सापांसाठी एकदम बेस्ट जागा आहे आणि साप तिथं मिळणे सहज म्हणजे बेसिक गोष्ट. अजून बॅग मोठी असते, त्या बॅगला फाटले ना. सगळ्यांना भारील तो. हल्ली पण तो यांच्या सखून माझ्यापर्यंत असतो. परफेक्ट काम केलं त्यांनी, दाबून ठेवा माझी कर उरी मारील. माझी पप्पी जी हजतो आहे अतिशय विषारी आहे आणि खूप रिस्की आहे त्याच्याबद्दल, आणि भाऊबीज पण आहे. 2-3 भाऊबीज करायच्या त्याच्याबद्दल मी पण जास्त रिस्क घेत नाही, लांबूनच टाकतो त्याला. तर बघूया साप पकडल्यानंतर सापाला बॅगिंग करणे किंवा पॅक करणे ही देखील खूप मोठी काम असते. वजन आहे ना त्याला बिलांग घुसाच नाही, बिलांग घुसा त्याने त्याच बिलग बघला असता पहिल्यान. जड असेल ना तो साप मित्रांनो इतका विषारी असतो, आणि ह्या सापाचा विष जो असतो तो हिमोटॉक्सिक असतो, म्हणजे याचा जर विष आपल्या शरीरात आला रक्तात मिसळला तर रक्ताच्या गुठल्या होतात आणि रक्तवाहिन्या ज्या असतात त्या फाटतात. जास्त विष जर आपल्या अंगामध्ये गेला तर शरीरातून म्हणजे नाकातनं तोंडातनं देखील
किंवा हिरड्या समजा लाल पडतात, असा हा खतरनाक विषय आहे. आणि हा साप जर चावला तर नक्कीच आपण सरकारी हॉस्पिटलच गाठणे गरजेचं आहे. आणि कुठल्याही प्रकारे जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर हॉस्पिटलला उपचार घेणे ही सगळ्यात मोठी गरज आहे. हे बाजूलो मागशे बा मागे उडी मारला उडी मारी ती एक जना ती पण ती पण पोतली बी पोतली फाटली ना पोतली त्यांना घ्यायला तशीच पोतली उचलून टाकली का आता परफेक्ट भेटला टाइट करा लागेल त्याला तर साप आता गिनीमध्ये आपण पॅक केलेलं आहे, पण झाकण बंद करणं हे खूप कठीण काम आहे, कारण तो साप अतिशय विषारी असतो आणि आक्रमक देतो. तर अगोदर लाकडीचा पुठ्ठा टाकलेला आहे, त्याच्यानंतर त्याला आपण बंद करणार आहे. पण त्या अगोदर पूर्ण झाकण बंद करण्या अगोदर तर झाकणाला देखील एक होल केलेलं आहे की डब्बा एकदम पूर्ण हवाबंद होऊ नये, त्या श्वास सापाला श्वासोश्वास घेण्यासाठी मोकळी हवा मिळावी यासाठी कुठल्याही सर्पमित्राने सापाला डब्यात ठेवण्या अगोदर किंवा ठेवल्यानंतर त्या डब्याला होल करणे छिद्र पाडणे हे खूप गरजेचं असते, नाहीतर साप गुजमरून हे मृत्यू देखील पाळतात. त्याच्यामुळे ही काळजी सर्वांनी नक्कीच घ्या. तर आता एक आपण जबरदस्त असा विषारी साप इथं सोडणार आहोत, जो आत्ताच आपण पिंपळास गावात पकडला आणि त्याला सोडायचं आहे. तर आम्ही इथं या जंगलात आलो. चला तर साप आता आपण सोडूया. तर ही बॅग आहे आणि बॅगेमध्ये आहे आणि गिनीमध्ये आपल्याला आहे रोटेलिक विषारी साप. तर बघू शकता मित्रांनो, हा जो साप त्याला जेव्हा खतरा माहितीच होतो, जेव्हा धोका वाटतो तेव्हा तो हा आक्रमक होतो तेव्हा असा आवाज करतो. पण आवाज येत नसेल कुठवरच्या शिट्टीप्रमाणे हा आवाज काढत असतो आणि हा साप आता आपण सोडतो. तर साप जो आहे मित्रांनो या गिनीच्या बाहेर त्याने तोंड काढलंय आणि काही क्षणातच तो बाहेर येईल. तिथं हरू नको हरू नकोच असतो. तो
साप आता लगेच बाहेर आहे. अजून मागे तुम्ही तर साप आपण बघू शकता. आवाज तर त्यांनी थांबवलं आहे आणि जस्ट बाहेर येईल तो. आता आला बघा, सापाने तोंड बाहेर काढला आणि आता आपण बघा बघू शकता हा साप जाताना. बघा कशा पद्धतीने साप जातो आहे. चला गुड बाय. पण पूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल धन्यवाद.